राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामध्ये उपसचिव पदावर कार्यरत शेवगावच्या भगिनी मृदुला भारदे व रोटरी क्लब शेवगावचे डॉक्टर गणेश चेके यांच्या पाठपुराव्यामुळे सूर्यकांता नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचं काम मार्गी लागलं आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत व रोटरी क्लब शेवगावच्या संयुक्त विद्यमाने सूर्यकांता नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचं करण्यात यश आलंय. सूर्यकांता नदीचं खोलीकरण व रुंदीकरण जवळपास 8 ते 10 किलोमीटर करण्यात आलंय. सूर्यकांता नदी ही शासनाच्या पूर्वेकडून मालेगावने पासून सोनमिया अमरधाम नित्यसेवा हॉस्पिटल माईवाडा सहकारी जिनिंग च्या बाजूने जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतर पार करून जोहारापूर नजीक ढोरा नदीला जाऊन मिळते. झालेल्या अभूतपूर्व कामाचं कौतुक करत इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर गणेश चेके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष इस्माईल शेख, सचिव रियाज खान, इरफान पठाण शेख, मुर्तुजा शेख, प्राध्यापक माफीज इनामदार, शाकिर कुरेशी, हयुम शेख, असलम बाबा शेख, आलिम बरकत व आयाज शेख व इन्सानियत फाउंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते.